मवियाच्या काळामध्ये उभारण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या स्मारकावर म्हणजेच मढ येथील अनधिकृत स्टुडिओवर आज महापालिकेचा हातोडा चालला मवियाच्या काळामध्ये पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि पालकमंत्री अस्लम शेख यांच्या आशीर्वादाने ही बेकायदा मायानगरी उभारण्यात आल्याचा ठपका था भाजप नेते किरीट सुमय्या यांनी ठेवलेला आहे त्यांनी महापालिकेचे आयुक्त सिंह चहल यांच्याकडे सुद्धा बोट दाखवलेलं आहे चहल यांच्याकडे बोट दाखवणारे किरीट सुमय्या हे पहिले भाजप नेते नाहीत याच्यापूर्वी अमित साटम यांनी सुद्धा चहल यांच्यावर आरोप केलेले आहेत आत्ता तरी चहल यांच्यावर कारवाई होणार का असा प्रश्न आता जनतेच्या मनात निर्माण झालेला आहे आणि याच विषयावर बोलणार आहोत नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय डंका कोविड महामारीच्या काळामध्येच मरडमध्ये ही अनधिकृत बांधकामं उभारण्याची सुरुवात झाली फेब्रुवारी दोन हजार एकवीसमध्ये पर्यावरण मंत्रालयाने या जमिनीवर तात्पुरती बांधकामं करायला परवानगी दिली आणि त्याच्यानंतर महापालिकेची या बांधकामांना सतत मुदतवाढ मिळत गेली तब्बल चार वेळा या बांधकामांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे सी आर जेडच्या जमिनीवर ही बांधकामं उभारण्यात आली अनधिकृत बांधकामं करण्याचा हा राजमार्ग आहे म्हणजे एखाद्या सरकारी जमिनीवर अशा प्रकारची तात्पुरती बांधकामं करायची त्याला मुदतवाढ घ्यायची आणि हळूहळू आत ही बांधकामं पक्की करत जायची हे सरकार पंचवीस वर्ष टिकेल असा महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना आत्मविश्वास होता आणि त्याच्यामुळे हळूहळू ही बांधकामं पक्की होतील याबद्दल खात्रीसुद्धा होती परंतु त्यांच्या दुर्दैवाने अडीच वर्षामध्ये हे सरकार कोसळलं आणि आज ही बांधकामंसुद्धा कोसळली आहेत किरीट सुमय्या यांनी याप्रकरणी केलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत सुमारे पाच लाख स्क्वेअर फीट जमिनीवर ही बांधकामं उभारण्यात आलेली आहेत काही स्टुडिओ तर पन्नास हजार स्क्वेअर फीट इतके मोठे आहेत जेव्हा ही बांधकामं सुरू होती तेव्हा आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख या दोन्ही मंत्र्यांनी घटनास्थळी भेट दिली होती त्या दोघांचे या बांधकामांना आशीर्वाद होते आणि महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना सुद्धा या बांधकामाची माहिती देऊन त्यांनी या अनधिकृत बांधकामाकडे काना डोळा केला अशा प्रकारचा आरोप किरीट सुमय्यानी केलेला आहे चहल यांच्यावर झालेले आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत परंतु असे आरोप करणारे किरीट सुमय्या हे पहिले भाजप नेते नाहीत याच्यापूर्वी आमदार अमित साडम यांनी सुद्धा चहल यांच्यावर अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत आणि हे आरोप विधिमंडळ अधिवेशनाच्या दरम्यान केलेले आहेत चहल हे तडजोड करणारे अधिकारी आहेत अशा प्रकारचा आरोप अमित सडम यांनी चहल यांच्यावर केला होता मुंबईत झालेल्या प्रभाग पुनर्रचनेप्रकरणी अमित सडम यांनी हे आरोप केले होते मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी चहल यांना जो अहवाल दिला तो अहवाल बाजूला ठेवून चहल यांनी या प्रकरणा मनमानी केली आणि सल्लागारांना नियुक्त करून वॉर्डांची रचना मनमानी पद्धतीने केली असा आरोप अमित सडम यांनी केलेला आहे याच अमित साडमनी आणि भाजप नेते किरीट सोमय्या अतुल भाकळकर यांनी कोविड महामारीच्या काळामध्ये महापालिकेवर भ्रष्टाचाराचे जबरदस्त गंभीर आरोप केले होते आणि तेव्हा सुद्धा चहल हे महापालिकेचे आयुक्त होते म्हणजे अप्रत्यक्षपणे या सगळ्या नेत्यांनी इक्बालसिंह चहल यांच्याकडे बोट दाखवलं होतं महापालिकेचे निर्णय मातोश्रीमध्ये मा होतात आणि चहल फक्त त्याची अंमलबजावणी करतात अशा प्रकारचा ठपका भाजप नेत्यांनी या काळात ठेवला होता राज्यात मवियाची सत्ता असताना मुंबईचे महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल आणि मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे हे दोन्ही अधिकारी हे राज्य सरकारचे ब्लू आयड बाय होते राज्य सरकारच्या या दोन्ही अधिकाऱ्यांवर प्रचंड विश्वास होता प्रेम होतं आणि मातोश्रीचं तर विशेष प्रेम होतं संजय पांडे तर त्यांच्या कर्माने गेले परंतु मवियाची सत्ता गेल्यानंतर राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतरसुद्धा चहल यांच्यावर मात्र कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात प्रकार आलेली नाही ते आजही मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आहेत मड येथील बेकायदा स्टुडिओच्या प्रकरणी किरीट सुमैया यांनी असलम शेख आदित्य ठाकरे यांच्यासोबत चहल यांना सुद्धा लक्ष केलेलं आहे सरकारी जमिनीवर बेकायदा बांधकाम करणे त्यांना प्रोत्साहन देणे संरक्षण देणे अशा प्रकारचे हे आरोप आहेत या प्रकरणी राज्य सरकारने चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करावी अशा प्रकारची मागणी किरीट सुमैया यांनी केलेली आहे कालच ठाण्यामधल्या जनप्रक्षोभ यात्रेसमोर बोलताना आदित्य ठाकरे यांनी अत्यंत विचित्र विधान केलं होतं काही आय पी एस आणि आय एस अधिकारी सरकारची मदत करतायत आणि याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील आमचं सरकार आलं तर या अधिकाऱ्यानं आम्ही तुरुंगात टाकू अशा प्रकारची भाषा आदित्य ठाकरे यांनी केली आणि शिंदे फडणवीस सरकारमध्ये अशी विचित्र परिस्थिती आहे की ज्या अधिकाऱ्यावर मवियाची सत्ता असताना भाजप नेत्यांनी आरोप केले ज्या अधिकाऱ्यावर शिंदे फडणवीस सरकारची सत्ता असताना आस्ता भाजप नेते आरोप करतायत त्या अधिकाऱ्यावर कोणतीही कारवाई होत नाही अशा प्रकारचं चित्र आहे सनदी अधिकाऱ्यांवर कारवाई करणं ही काही सोपी बाब नाही आहे कारण सरकार कोणाचाही असो सत्ता या अधिकाऱ्यांचीच असते आणि यांच्या मदतीशिवाय सरकार चालवणं अशक्य असतं तेच पत्ते असतात कोणतंही सरकार आलं तर तेच पत्ते त्यांना पिसावे लागतात त्याच्यामुळे या सनदी अधिकाऱ्यांवर कारवाई करताना कोणतंही सरकार शंभर वेळा विचार करतं परंतु आता एखाद्या सनदी अधिकाऱ्यावर भाजप नेते वारंवार आरोप करत असताना त्यांच्यावर जर कारवाई होत नसेल तर हा प्रश्न त्यांच्या विश्वासार्हचा बनतो हा प्रश्न सरकारच्या विश्वासार्हचा बनतो मडमध्ये आज महापालिकेने जी कारवाई केली ती खूप मोठी कारवाई होती आणि राज्य सरकारच्या भक्कम पाठिंब्याशिवाय अशा प्रकारची कारवाई करणं अशक्यच होतं त्याच्यामुळे ही कारवाई केल्याबद्दल राज्य सरकारचं आधी मनापासून अभिनंदन मवियाच्या काळामध्ये मुख्यमंत्री शिवसेनेचा होता आणि महापालिका सुद्धा शिवसेनेच्या ताब्यात होती त्याच्यामुळे अशा प्रकारची कारवाई होणं हे निव्वळ अशक्य होतं ही कारवाई फक्त शिंदे फडणवीस सरकारच्या काळातच होऊ शकत होती ही कारवाई करण्यासाठी जे धाडस दाखवावं लागतं ते राज्य सरकारने दाखवलं परंतु ही कारवाई झाल्यानंतर ही बांधकामं जेव्हा होत होती तेव्हा त्यांना संरक्षण देणाऱ्या अभय देणाऱ्या प्रोत्साहन देणाऱ्या नेत्यांवर अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे कारण ही बांधकामं होत असताना सुमारे शंभर कोटी रुपये अधिकारी आणि राजकीय नेत्यांना वाटण्यात आले अशा प्रकारचा आरोप किरीट सुमय्या यांनी केलेला आहे आणि आपल्याला माहिती आहे की कोणतंही अनधिकृत बांधकाम जेव्हा उभं राहतं तेव्हा चिरीमिरी दिल्याशिवाय अशा प्रकारची बांधकामं उभी राहू शकत नाहीत एक साधं झोपडं जरी उभं करायचं झालं तरी महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे आणि राजकीय नेत्यांचे हात दोले केल्याशिवाय अशा प्रकारचं बांधकाम करता येत नाही मग जेव्हा पाच लाख स्क्वेअर फीट जमिनीवर टोलेजंग बांधकामे उभी राहतात तेव्हा अशा बांधकामांना पालिका अधिकाऱ्यांचं आणि राजकीय अधिकाऱ्यांचं संरक्षण असल्याशिवाय हे केवळ अशक्य आहे मडमधील अनधिकृत स्टुडिओवर महापालिकेने कारवाई केली परंतु जोपर्यंत या बेकायदा बांधकामाच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिलेल्या नेत्यांवर आणि अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत ही कारवाई अपूर्ण आहे सरकारने या लोकांवर कारवाई करण्याची इच्छाशक्ती दाखवण्याची गरज आहे या लोकांची नावं जनतेच्या समोर आणण्याची गरज आहे या लोकांच्या चेहऱ्यावरचे मुखवटे ओरबाडून फेकण्याची गरज आहे आणि जेव्हा अशी कारवाई होईल तेव्हाच मुळावर घाव घातला गेला आहे अशा प्रकारची भावना जनतेच्या मनात निर्माण होईल भाजप नेते किरीट सुमय्या यांनी आजवर ज्या ज्या प्रकरणामध्ये हात घातला त्यातली बहुतेक प्रकरणं त्यांनी धसास लावली परंतु यावेळी त्यांनी बॉल राज्य सरकारच्या कोर्टमध्ये टाकलेला आहे किरीट सुमय्या यांनी या प्रकरणातील संबंधितांची चौकशी करावी अशी मागणी केलेली आहे त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केलेली आहे या प्रकरणामध्ये किरीट सुमय्या यांनी तीन जणांची नावं अत्यंत स्पष्टपणे घेतलेली आहे माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे पालकमंत्री अस्लम शेख आणि महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल राज्य सरकारला या लोकांवर कारवाई करण्याची धमक दाखवावी लागेल आणि हे प्रकरण ढसाच न्यावं लागेल न्यूज डंकनच्या व्हिडिओमध्ये तुर्दास तिथेच थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद